लोकसभेच्या अद्वितीय यशानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे आणि या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निष्ठावंतांशी संवाद दौऱ्याचं नियोजन प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी आयोजित केलेलं दिसते आहे. तर सोलापूरमध्ये नुकताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा निष्ठावंतांशी संवाद हा कार्यक्रम पार पडला. मात्र हा कार्यक्रम वेगळ्याच कारणाने चर्चेत आला, तो म्हणजे जिल्हा परिषदस्य माजी जिल्हा परिषदस्य बाळासाहेब दहिंजे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी निष्ठावंताला संधी मिळाली पाहिजे अशी मागणी करून आणि लोकसभेच्या ज्या घडामोडी पूर्वी घडल्या होत्या पाठीमागच्या लोकसभेमध्ये आणि आत बाळासाहेब दहिंजेने केलेली मागणी या अनुषंगाने बाळासाहेब दहिंजेने केलेल्या मागणीला एक चर्चेला उदान आलं माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर याविषयी नक्की प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दहिंजे. तर राष्ट्रवादी थोडक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या कालचा संवाद मेळावा आदरणीय राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आदरणीय आपल्या जिल्ह्याचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे सन्माननीय खासदार नूतन दर्शील मोहिते पाटील आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय बळीराम काका साठे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातल्या सर्व तालुका सेल वगैरे सगळे अध्यक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कालचा संवाद मेळावा झाला. मेळावा करत असताना प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील इच्छुकांच्या म्हणजे भावना व्यक्त म्हणजे जाणून घेण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे. ह्याच्या अगोदर कुठल्याच पक्षाचं असं नाही की ज्यांना उमेदवारी मिळवायची असेल त्याला मुंबई पुणे किंवा म्हणजे मुंबईच्या पक्ष कार्यालयामध्येच हेलपड मारावं लागतात. परंतु आमच्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शकाने आदरणीय जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आणि जिल्हा परि आपल्या विधानसभेन्याय चाचपणी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हे असताना आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये आम्ही काम करत असताना मी माळशिरस तालुका विधानसभा अध्यक्ष आहे आणि माळशिरस विधानसभा हे म्हणजे राखीव आहे. एस सीसाठी राखीव असताना गेले 2 टर्म सन्माननीय दिवंगत हनुमंतराव डोळस या मतदारसंघाचे नेतृत्व केलेलं आहे. पण ते दसूर जावचे असतानासुद्धा ते म्हणजे असतं गाव फक्त दसूर नावाला, पण ते सुद्धा मुंबई या ठिकाणी रहिवासी होते. नंतरच्या कालच्या 2019 आदरणीय मोहिते पाटील कुटुंब भाजपमध्ये गेले आणि त्या ठिकाणी पुन्हा राम सातपुते नावाचा एक बीडचा ऊसतोड कामगार या ठिकाणी आणून त्याला आमदार केलं. आम्हाला वाटते की आम्ही माळशिरस तालुक्यामधील इथले रहिवासी आम्ही भूमिपुत्र आहे. भूमिपुत्राला न्याय मिळावा का मिळणार आहे का नाही का भूमिपत्राने फक्त पतळ्या उचलायच्या सतरंज उचलायच्या किंवा पक्ष सांगेल ते काम करायचं एवढ्या पुरताच मर्यादित आहे का? मग आम्ही या ठिकाणी सन्माननीय जयंत पाटलांना आम्ही विचारणा केली की आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळा, निष्ठावंतांना न्याय मिळेल का ही भूमिका माझी त्या ठिकाणी होती. त्याच्यामुळं मी आदरणीय जयंत पाटलांना म्हणजे माझं खंत केली की बाबा आम्ही निष्ठावंत आहे, आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोचलो आणि हे करत असताना आम्ही निष्ठेनं काम केलं. तुम्हाला माहीत असेल की मी ह्याच्या अगोदर ग्रामपंचायतचा मेंबर झालतो, त्यानंतर पंचायत समिती सदस्य झालो आणि जिल्हा परिषदेला मी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रवादीमध्ये काम केलं. पण राष्ट्रवादीमध्ये जायच्या अगोदर उत्तम जानकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण भाजपची विचारधारा आणि आमची विचारधारा वेगळी. मी शाहू फुले आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता आहे. मी कुठल्या पक्षात आहे कुठं आहे मला माहीत नाही. तुम्ही म्हणणार का हा माणूस राष्ट्रवादीचा, पण चळवळ ही आमच्या रक्तात आहे. बाबासाहेबांची विचारधारा आमच्या रक्तात आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आमच्या रक्तात आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शिवाजी म्हणजे जे देश महापुरुषांनी या देशाचं देशासाठी योगदान दिलं, या देशासाठी आपलं रक्त सांडलं, त्या विचाराशी आमच्या अंगात चळवळ आहे. त्या म्हणजे त्या विचाराशीच आम्ही बांधलेलं आहे. पण पक्षानं आता जे काय लोकसभा नुकत्याच झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही दावे प्रतिदावे वादे कसमे इरादे जे काय केलेले आहेत त्याचं काय आणि तुम्ही आता ही वेगळी मागणी करता म्हणजे उत्तम जानकर तुमचा विरोध आहे का? विरोध न आमचा असायचं काय करा. विरोध असता तरी 2019 मी त्यांना सहकार्य केलं नसतं. आम्ही म्हणतोय आता उत्तम जानकरांना की आता गेल्या 2 टर्म 2009 तुम्हाला माहितीसाठी सांगतो 2009 ज्यावेळेस आरक्षण पडलं त्यावेळेस उत्तमराव जानकर यांनी फॉर्म भरला
भरत असताना मी एकमेव दलित चळवळीतला कार्यकर्ता उत्तम जानकरांना सांगते होतो, आणि उत्तमराव जानकरांना सांगते असताना अख्खी चळवळ त्यावेळेस रिडॉलर्सचा प्रोग्राम आदरणीय अटल साहेबांनी केलेला होता, आणि रिडॉलर्सचा उमेदवार सन्माननीय मार्तन साठे होते. मार्तन साठे काय म्हणजे प्रचारात काय म्हणजे व्यवस्थित त्यांनी प्रचार यंत्रणा राबवलं नसल्यामुळं दलित चळवळीतले त्यावेळेसचे आमचे सर्व नेते, नेत्यांचं कुठलं नाव घेणार पण आंबेडकर प्रेमी सगळे म्हणजे असे संभ्रमात पडले होते. आपण काय करायचं, मी मग प्रत्येक जण आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला नेत्यांना साथ घातली आणि सांगितले की आपण उत्तम जानकर यांना निवड, आपण त्यांचं काम करायचं. आणि शेवटच्या 5 दिवसात सगळी दलित चळवळ उत्तम जानकर यांच्या पाठीशी मागं लावून आम्ही त्यावेळेस काम केलं. मग मला सांगा, उत्तम जानकरांना मी 2009 सहकार्य केलं, 2014 ज्यावेळेस त्यांचा दाखला बाद झाला त्यावेळेस त्यांनी आम्हाला आमचा विचार करायला पाहिजे होता. तुम्ही पैसेवाल्यांना, एखाद्या उद्योजकांना किंवा एखाद्या रिटायर अधिकाऱ्यांना पैसे बघून जर उमेदवार देत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मग रस्त्यावर आम्ही रस्त्यावर यायचं, तुमच्यासाठी जनतेसाठी रस्त्यावरची चळवळ आम्ही करायची, जे बी काय असेल ते आंदोलनं बाकीच्या गोष्टी आम्ही करायच्या. आणि तुम्ही ऐन टायमिंगला ज्यावेळेस कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या टायमिंगला तुम्ही कुठला तरी व्यावसायिक कुठला तर बिल्डर लय मोठा पैसेवाला आणायचा आणि आमच्यावर आणून ठेवायचा, ही कितपत योग्य आहे. त्याच्यामुळं आम्ही 2014 मी स्वतः मग त्यांच्या विरोधात बंड केलं. 2014 मी साधारण 10,000 मतं घेतली आणि उत्तम जानकर यांचा निसटता पवार पराभव त्यांच्या कॅन्डिडेटचा झाला होता, त्यामुळे त्याची बी जाणीव असावी. तिसरी गोष्ट सांगताना, कालच्या 2019 बी मी विधानसभेसाठी इच्छुक होतो, उत्तमराव जानकर हे भाजपमध्ये होते आणि मोहिते पाटील बी भाजपमध्ये होते, मी स्वतः आदरणीय पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, जयंतराव पाटील असतील, ह्यांच्याशी संवाद साधून ह्यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी मिळवणी, मला त्यांनी उमेदवारी दिलेली बी होती. परंतु शेवटी उत्तमराव जानकर यांनी 2 डिग्रीवर हात ठेवून त्यावेळेस भाजपकडं एक टीम आणि पवारसाहेबांकडे एक टीम त्यावेळेस लावली होती. ज्या बी कुठल्या पक्षानं मला त्यांना उमेदवारी दिली त्या त्यांनी ती स्वीकारली, मग भाजपकडे यश आलं नाही आणि पवारसाहेबांनी त्यांना पारंपरिक मोहिते पाटलांचा विरोधक म्हणून त्यावेळेस पवारसाहेबांनी स्वीकारलं. मग आम्हाला मग त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं की आपल्याला पवारसाहेबांनी त्यांना उमेदवारी, तुम्हाला आम्ही उमेदवारी दिली होती, जयंत पाटील साहेबांनी आम्ही दोघांनी मिळून तुम्हाला उमेदवारी दिलेली होती, परंतु आदरणीय पवारसाहेब आपल्या पक्षाचे सर्वसर्व आहेत, त्यांनी उमेदवारी जानकर साहेबांना जाहीर केल्यामुळे तुम्हाला आता थांबावं लागते. त्याचवेळी दादांना म्हणलं, दादा तुम्ही दिलेला आदेश आणि तुम्ही दिलेला शब्द आम्ही आमच्या सरसम काय म्हणते त्या पद्धतीने आम्ही मानू, आम्ही कुठला शब्द तुमचा डावलणार नाही, आम्ही पडूखाली पडू देणार नाही, तुम्ही सांगाल ते काम करू, आम्ही तुम्ही दिल ते धोरण आम्ही राबू. आणि नंतर 2019 आम्ही एक मोठा भाव म्हणून उत्तम जानकर यांचं काम केलं. काम करत असताना अतिशय निष्ठेने काम केले, कुठल्याही अपेक्षा म्हणजे पदाची किंवा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता आम्ही निष्ठेने आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. मग आम्ही एवढं करूनसुद्धा मग आता उद्याची 2024 जी विधानसभा आहे, उत्तमराव जानकरला आमचं म्हणणं आहे की बाबा एक छोटा भाऊ या आपण मोठा भाऊ या नात्यानं यावेळेस बाळासाहेब दहींजी यांना एका छोटा भाऊ म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे. 2009 आम्ही तुम्हाला सहकार्य केलं, 2019 तुम्हाला सहकार्य केलं, तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीला सहकार्य केलं, ग्रामपंचायत सरपंचसुद्धा बाळासाहेब दहींजींनी बिनशर्त पाठिंबा देऊन केलं होतं त्यावेळेस. म्हणजे एवढं आम्ही तुम्हाला पदं दिली, पण बाळासाहेब दहींजींनाच जर एखाद्या वेळेस काय द्यायची टायमिंग वेळेत येत असेल त्यावेळेस बाळासाहेब दहींजींनाच काय विरोध असेल, आणि त्याचं बी कारण सांगा उत्तम जानकरांनी, बाबा बाळासाहेब दहींजींनी हे तर चूक केली म्हणून मी त्यांना विरोध करतो. काही गोष्टी हे म्हणजे सांगण्यापलीकडल्या बेत्या, जे आम्ही त्यांच्या विश्वास टाकून सगळ्याच गोष्टी आम्ही त्यांच्या म्हणजे त्यांच्यासंग आम्ही शेअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळं उत्तमराव जानकरांनी ह्यावेळेस थांबावं आणि एक मोठं मन करावं, शेवटी मी तुमचाच आहे, तुम्ही माझंच आहे, त्यामुळं आणि तालुक्यात दुपळी वगैरे काय नाही, शेवटी मोहिते पाटील उत्तम जानकर एकत्र आलेले आहेत. आम्ही त्यावेळेस हे दोघंही नसतानासुद्धा आम्ही पक्ष चालवला आहे आणि निष्ठावंत म्हणून या तालुक्यातला पहिला मान हा आम्हाला पाहिजे आणि आम्ही हक्क आहे आमचा, त्याचा हक्क आहे आणि ते आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. तर हक्कानं मान मिळायला पाहिजे अशी मागणी निष्ठावंतांचा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बाळासाहेब दहींजींनी केलेली आहे. त्यांनी आपलं खरोखरच मनोगत अगदी स्पष्टपणे उघड केलं. धन्यवाद.